एवरीवन, मी पूजा पातुनकर, हा राजाराम कामत, हाय, आणि आमची परी, आणि ही आमची परी राणी. सो आम्ही 9 सप्टेंबरला आमच्या, सॉरी 10 सप्टेंबरला आमच्या परी राणीला जन्म दिला इकडे पेडेकर हॉस्पिटलमध्ये 9:36 सकाळी. आणि एकंदरीतच आमचा एक्सपिरियन्स विथ बेडेकर हॉस्पिटल वॉज ऑसम. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल, फ्रॉम द फर्स्ट विजिट ॲट बेडेकर हॉस्पिटल वेन वी केम टू नो की आम्ही प्रेग्नंट आहोत, तेव्हापासूनचाच टोटल एक्सपिरियन्स खूप छान होता. महेश सर आणि खूप म्हणजे त्यांच्याशी बोलूनच एकदम छान वाटतं. तर एकंदरीत प्रेग्नन्सी जर्नी हॉस्पिटलमुळे, इथल्या स्टाफमुळे खूप छान झाली. आणि इकडे डिलिव्हरीच्या वेळेस पण ॲडमिशन प्रोसेसपासून सगळे सर्व्हिस खूप फास्ट होते. प्लस ज्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या, स्टार्टिंग फ्रॉम सकाळी डेंटल किट देण्यापासून, इट वॉज सो मच म्हणजे ऑर्गनाइज्ड प्रोफेशनल. आणि कोरोनाची सिच्युएशन असली तरी पण सगळं व्यवस्थित वेल सॅनिटाईज्ड आणि सगळ्यांनी फुल टाईम मास्क घातलेले वगैरे. सो ही जी सगळी सिक्युरिटी फॉलो केलेली आम्हाला खूपच आवडली. आणि स्पेशली सांगायचं झालं तर हॉस्पिटलचं फूड खूप छान आहे. फूड आणि सगळ्या मावशी स्टाफनी जी काही आम्हाला मदत केली, वी आर व्हेरी थँकफुल टू बेडेकर हॉस्पिटल. म्हणजे कोरोनामध्ये फक्त एकाच पेशंटला, एक पेशंटमुळे एकाच रिलेटिव्हला अलाउड असतं, त्यामुळे आम्ही आमच्या ॲक्च्युअल मावशी आणि ॲक्च्युअल आया येऊ शकल्या नाहीत. पण इकडच्या मावशांनी जे आम्हाला जे आमची एवढी काळजी घेतली, एकदम आमच्या आईची आणि मावशींची आठवण झाली. खूप छान वाटलं. सो थँक्यू सो मच एव्हरी वन, बेडेकर हॉस्पिटल स्टाफ, ऑल द डॉक्टर्स, थँक्यू सो मच. आणि थँक्यू आमच्या परिगाणीकडून. थँक्यू.